नमस्कार म्हणजे मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे खळग नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या सप्टेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. आता खळग हे नाव खरंच खूप युनिक आहे आणि मला तरी फ्रँकली या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. मला गुगल केल्यानंतर खळग म्हणजे खट्टा असं, त्यातून पण काय चुकीचं असेल तर मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. सो एकंदरीत असं वाटतं की खळग हे जेव्हा मी ऐकलं आणि त्याचा समानार्थी शब्द म्हणजे खड्डा आणि जे काही थंबनेल आपल्याला बघायला मिळालं होतं ते बघून वाटलं होतं की एक आयुष्य जे आहे ते जसं खड्ड्यात गेलंय ते खड्ड्यात वरच येत नाही, अजून अजून ते खोलात रुतत चाललंय. म्हणजे ओव्हरऑल आयुष्याचा जो मेस झालेला आहे तो काही, त्या आयुष्याची जी गुंतागुंत झालेली आहे ती काही सुटायचं नाव घेत नाही. मग नंतर मी टीझर बघितला, नाही आधी त्याआधी डिस्क्रिप्शन बघितलं. डिस्क्रिप्शन मधनं मला कळलं की हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे गोवर्धन डोलताडे आणि कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट यांनी. हा सिनेमा डिरेक्ट केला आहे शिवाजी डोलताडे यांनी आणि या सिनेमाची स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स शिवाजी डोलताडे आणि गोवर्धन डोलताडे यांनी मिळून लिहिलेले आहेत. या सिनेमामध्ये आपल्याला माधवी जुळेकर बरोबर कार्तिक डोलताडे सुद्धा दिसणार आहेत. सो एक फॅमिली गेट टुगेदर पण झालं आणि एक चांगला चित्रपट कदाचित आपल्या भेटीला येईल अशी आपण आशा करूया. बट फ्रँकली टीझर बघितल्यानंतर मला एवढंच कळलं की स्लम एरियाच्या अवतीभोवती फिरणारी ही कथा आहे. माधवी जुळेकर कदाचित आपले प्लास्टिक गोळा करणारे असतात आणि मग ते भंगारवाला देतात, मग त्याच्यातनं कसं बसं ते दिवस भागवतात असं तिचा एक रोजगार असावा. तिला एक मुलगा आहे, नवऱ्याचा काही आतापता नाही होते. त्या मुलाचं आयुष्य दोन नंबरला जाते की काय काय कळत नाही. त्यातून एक सायमल्टेनियस एक आपल्याला टवळकी पोरं दिसतात, त्यांच्यामध्ये एक वाक्य ऐकायला मिळालं होतं की हिला मी अमुक अमुक लॉजवर घेऊन नाही गेलो तर एक्सेट्रा एक्सेट्रा, मध्येच काहीतरी कोणाचा तरी खून पण होतो. सो आउटलाईनला गेलेली मुलं आणि आउटलाईनला आपलं मूल जाऊन नाही आहे यासाठी धडपडणारी एक आई आहे की काय, अशी काही कथा या सिनेमाची आहे की काय असं एकंदरीत मला टीझरवरनं वाटतंय, अंदाज लावलाय. मध्येच पोलीस पण येतात आणि आय थिंक पोलीस माधवी जुळेकरच्या या मुलाच्या म्हणजेच कार्तिकच्या मागावर सुद्धा आहेत. कार्तिकने कुठला गुन्हा केला आहे नाही केला आहे काय कळत नाही. ओव्हरऑल टीझर जो आहे तो इतका रफ 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 केला की काही आपल्याला ऑनलाईनचं काही कळलंच नाही. फक्त सिनेमा कुठल्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, कुठला बॅकग्राऊंड वापरण्यात आला आहे त्याच्यावरच त्याचाच अंदाज आला. बाकी टीझर फ्रँकली स्पीकिंग असा क्युरियोसिटी जनरेट होईल असं मला काही वाटलं नाही. नाव नक्कीच युनिक आहे आणि बघूया शिवाजी डोलताडे करणं अपेक्षा आहेत आणि बहुतेक ते ट्रेलर चांगला एडिट करून आपल्या भेटीला आणतील आणि त्या ट्रेलरमुळे नक्कीच या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढेल अशी आशा करू. बाकी टीझर ओके ओके आहे असं काही फार बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे तुम्ही जरा टीझर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.